तर सगळ्यात पहिले तर मला सांगा भांडू बहिण कोणाला आवडत आहे बरं रानामध्ये मस्तपैकी हिंडायला, चिचा खायला, बोरं खायला, कैऱ्या खायला, आहे की नाही राना रानाकडची गावाकडची मजा कशी आहे मस्तपैकी, आहे ना सगळं. जेव्हा आपण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जेव्हा जेव्हा मी रानामध्ये येते ना एकदम म्हणजे असं आपलं एक असं एक निवांत वाटतं, एक सगळं म्हणजे असं एक म्हणजे एक वेगळी शांती राहते. खरं सांगायची तुम्ही जाऊन बघा एखाद्या एखाद्या झाडाखाली जाऊन बसा बघा, तुम्हाला एक असं वेगळीच एक हे वाटणं आणि त्या याच्यामध्ये खूप आनंद असतो. खूप एक माणूस सगळं म्हणजे विसरून आपण असं एकदम मस्तपैकी एन्जॉय करतो, आहे की नाही. बरं ही गोष्ट मला खूप म्हणजे मला लई आवडते बाबा रानामध्ये हिंडायला, डोंगरामध्ये हिंडायला, खरी गोष्ट सांगायला. आणि निसर्ग मला जास्त आवडते. त्याला पहिलं म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो लय मजेशीर व्हिडिओ बघा भांडू बहिणो. म्हणलं चला फेरफटका मारून येऊ आता. एवढी भिजली मी तुम्हाला काय सांगू, एवढी भिजली तर मी सांगू शकत नाही आहे. पाणी चालू होतं, हां हां, मग तर काय मला राहवलंच नाही बघा, सगळी थपथप भिजून गेले. आणि आता असं वाटू लागलं होतं काहीतरी मस्तपैकी चहा घ्या कोण प्यावतं, पण काय करू काहीच नव्हतं आणलं सोबत. पाणी होतं बाटलीमध्ये, बाटलीमध्ये पाणी पिले असं वाटलं होतं बरं का, काहीतरी करून खावा मस्तपैकी आले तर. तिथं आपण भांडे भुंडे नाही ठेवले ना आपल्या रानामध्ये, काहीच नाही साहेब. दाजी लागले झाडून घ्यायला, दाजी म्हणजे तुला चहा पिऊ वाटली ना, थांब मी याच्यातून गावातून हे आणतो, दूध आणतो, आपल्याला साखरपत्ती आणतो. म्हणजे वावरतून थोडं लांब आहे बरं का गाव, चार पाच किलो नसन, एक दोन किलोमीटर असतं, हां दोन तीन किलोमीटर असतं. तर मी म्हणलं पण भुगणं नव्हतं ना त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे दाजी, हे दाजीनं साफसूफ केलं आहे पहिलं, दाजीनंच आपल्याला वटा करून द्यायला आहे, स्वयंपाक हे करायला बरं का, आपण कच आणून टाकलेली. तर म्हणलं चला तुम्हाला मस्तपैकी जे राहिलं आहे ते ब्लॉग टाकावं तर कसं वाटतं नक्कीच सांगा. तुम्हाला पण माझी इथे तुम्ही पण सुट्ट्यामध्ये किंवा गावाकडं आलं तर रानात ये जा, मस्त एन्जॉय करत जा, हो की नाही भांडू बहिणू. कारण की हे ज आत्ताचं समजा जे दगदगीचं जीवन आहे का, जे रानामध्ये सुख आहे ते कुठंच नाही आहे, गावामध्ये सुख आहे ते, आहे की नाही. तर म्हणलं चला. आणि जेवण बिवण काही सोबत नव्हतं आणलं बरं का, सकाळी चालतो आम्ही तरी पण 7 वाजता 8 वाजता आलो तरी पण एवढा उशीर झालता आम्हाला, बापरे. आणि आता काय मला इथून दिसलं काय, मला काहीतरी दिसलेलं आहे तर मग आता तुम्हाला मी न्याय लागले तिकडं. चला पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. काहीतरी मजेशीर आहे बरं का, बघून तुम्ही तर आपच होऊन जाता ना. वा म्हणतात हो संगीतताई काय राव आमच्या तोंडाला पाणी सोडलं तुम्ही, असं असते का राव. तर हे आहे मामाचं वावर, आता आपण चाललो आहोत मामाच्या वावरामध्ये. मामाचं वावर तर बाप काय सांगू तुम्हाला, सगळं सगळं आहे त्यांच्या वावर. कारण कसं माहिती त्यांचे घर जवळच आहेत भावना बहिणं, मग त्याच्यामुळं आहे ना ते हे करतात. आपलं घर किती तुम्हाला माहिती आहे, 1-2 घंटा लागते जायला यायला. मग तुम्ही सांगा काय करायचं माणसाने, हे ना एवढं लांब येणं जाणं. आणि इथं म्हणजे चोर पण भरपूर आहेत, चोट्टे भरपूर आहेत, काय टाकलं बी ना तर चोरून नेतात. तुम्ही तर बघितलं काल गेल्या बाईस, कालच म्हणते गेल्या बाईस आपण 20,000 पैप टाकले होते तर पैप चोरून नेलेत. तर त्याच्यामुळं आहे ना काही ठेवायचं ना काही करायचं लागत नाही, पुन्हा हे पण नाही भेटत इथं, मंजूर पण भेटत नाहीत लोक याला राखण द्यायला. मस्तपैकी दाजी रील्स बनवलेत, मी पण दाईच्या मागं रील्स पण नाचायला आले. मला मोसंबी दिसली मी बघितली पण ती चांगली नव्हती, जळली होती. म्हणलं चला आता तुम्हाला नजरा असा दिसणार आहे ना बारी भांडू बहिणू, तुम्ही नजरा पाहून थक्क थक्क काय एकदम थक्कच होऊन जाता ना. तुम्हाला लहानपणची आठवण येईल, कोणाकोणा लहानपणची आठवण आली मला कमेंट करून सांगा. हे आहे रामफळाचं झाड, आहा ज्यांनी ज्यांनी नसन पाहिलं रामफळाचं झाड त्यांनी बघावत, अहो काय गोड लागतं आहे. रामफळ, सीताफळ, अजून हनुमान फळ बरंच आहेत, काय काय फळ मला काय एवढं माहीत नाही, पण आता कसं आहे माहीत आहे का ते मस्त म्हणजे आहेत फळं. सुटलं का नाही मग पाणी, कोणाकोणाच्या सुटलंय खालवरून पाणी. याला म्हणते जलवा, गावाकडचं हेच तर आमचं स्वर्ग आहे राव. नक्कीच बघा बरं का, कमेंट करा बघा भाऊ बहिणू कशा काय रांब फुटलं आहे का, बघू शकतंय है का, है का. अ दाजी रे माझ्या 2-3 रील्स घेता का, गोड असन काय कैरी पाहूनच माझ्या तोंडाला पाणी यायला लागले. खरं सांगायला भावना बहिणो कैरी बघून माझ्या तोंडाला पाणी यायला लागले. तुमच्या सुटलं का नाही पाणी, आहे का नाही मस्तच पैकी बघा
दाजी कैरी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हो खरंच येऊ. अरे कवाच बसली तिथे कैऱ्या पिशी. हा काय तुला दिवस बिवस गेले काय? हा आंबटच खायला पाहिली बाई लागली डोळे आणि असं हसत पाहा ना आंबट म्हणजे काय काय देऊ अजून सांग. अहो मी याच आहे ना कैरीच आहे ना गोड आंबा करायची. गोड आंबा खाल्लाय का तुम्ही? नाही मला नाही आवडत. तुला आवडत? तुम्ही काय खाल्ला कधी? मी आहे ना बा मी दर वेळेस करते म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कैरी आणला की मी गोड आंबा करते. कारण गोड आंबा लय भारी लागतो खायला. मला लय आवडतो. दमन एक लागण आता की त्याला राहील गोडा बंद दाखे मला मग तिरत निघे हाताला राजी. बघते माझ्याकडे आहे राहित मारता बघत नाही दुसऱ्या पाया त्या जीवी बाकडे करतात. माझी हा तुला तुला पुरतो नाही काय मी तुलाच पुरतो नाही काय माहित म्हणलो. जीवन चाटत ए हाय सगळ्यांना भांड भिंड काय चाललं रे? झालं का नाही चहा पाणी? हा तुमच्या संगीत आहेत आपण झालाय मस्त पैकी. आता चाललंय इकडं आपल्या वाल्या काय बोलणं चाललंय बघू शकताय. आज आपल्याला छान पैकी असा तर आज आपल्याला बनवायचं आहे पनीर टिक्का. आपलं टिक्का पनीर मसाला तसं तर तुम्हाला माहित नाही म्हणा आहे की नाही. मी तुम्हाला लेवेज दाखवलेला आहे. ही आहे आपलं कांदा लसूण थोडी अद्रक आणि कोथरीम आणि अजून काय टमाटा एवढे जे आहे ना मी पेस्ट करून आधी भाजलाय कांदा आणि ते आणि मग आहे ना म्हणजे तेलामध्ये भाजलाय दोन कांदे दोन टमाटे त्याच्यामध्ये सगळं टाकले लसूण आणि आहे ना नंतर मी पेस्ट करून घेते भांडून. आता बुरकी पण टाकली आपल्या घरची जशी आपण नाही का भुरकी थोडा आता हे टाकते थोडं हे मसाला हे पनीर मसाला
याला मध्ये मस्त पैकी असं तुम्ही पण पनीरची भाजी ठेवून तुम्ही तर तुम्ही खातच राहता नाही की लई टेस्टी लागते मस्त पैकी लागते खावा खावाशी वाटते बार 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 जसं तुम्ही समजा एक महिन्यापासून मला काही आठवण नाही आलंय मग आज आली आठवण तर म्हणलं चला ते उमेश जायसाठीच केली खरी म्हणलं तर पण चला आम्ही पण खाऊ सगळं नाही ना त्याच्यामुळे आम्हाला पण भेटते काय ते मला ताई पनीरची भाजी कर एक महिन्यापासून म्हणते बघा मग या काय घेणार नाही आपला मस्त पैकी भाजी आहे आता टाकूया आपण पाणी जेवढं आपल्याला लागतंय ना एवढं मस्त पैकी तुम्ही कशी करताय बरं पनीरची भाजी होय मी अशी करते बघा आपली साधी सिंपल ते कोणी कोणी मलई टाकतय कोणी कोणी क्रीम टाकतय पण मी अशीच करते बघा भावना बनवून मी मस्त पैकी आहे झालं ना एवढं घट टाकू टाकू ग्रेव्ही तर एकच नंबर लागायची म्हणून ते भारी लागायची जाऊ ग्रेव्ही बस ना बोल ना तर मस्त पैकी अशी आहे ना आज म्हणलं चला आपण पनीर भाजीच करूया छान वाटते अशी आणि एकदम सोपी साधी एकदम मस्त आहे पटकन होणारी पण नाहीये 5 मिनिटात होती तुमच्या घरी जर पाहुणे रवायला मस्त पैकी करा 5 मिनिटामध्ये आणि खायला टेस्टी लागते बरं कधी चपाती समोर मला तर तसंच पनीर आता हा हे पनीर आहे ना मी थोडं पहिले धुतले बरं का वॉशके म्हणजे थोडं पाणी टाकले आणि नंतर मग आहे ना थोडं परतून घेतलंय तेलामध्ये तर हे परतायच्या टायमाला थोडी काळजी घ्यायची कारण की तुटतंय बरं का आणि लय आल्ला राहताने परतावं लागतंय आणि हो परतायचे असणार तुम्ही ते याच्या नॉन स्टिक याच्यामध्ये परतू नका कारण हे होतंय मग तुम्ही लोखंडाच्या तळ्यामध्ये परतले मी काय की लोखंडाच्या तळ्यामध्ये परतलं होतं बघा एक 2 वेळेस तर खूप छान झालं होतं म्हणजे चिटकलं नव्हतं आता काय माहितीये पण तुम्ही कशात परतितात तुम्ही पनीर परतितात का मला नक्की सांगा कमेंट मध्ये बरं का तुम्ही पनीर परतितात का आता मी तर परतीते बघा तेलामध्ये तुम्ही परतीताय का नाही आता आपली भाजी उकळली आणि मस्त पैकी आता आपण टाकू पनीर एकच नंबर परतले नाही ना थोडा चांगला स्वाद म्हणजे छान लागत चौदा मग आहे ना भावना परती जेणेकरून कमी आपण केलं नाही जेवढं म्हणजे आपण आता कमी करतो ना बाहेरचं
ढोंगले मारे लागते तिला आहे का एकदम मस्त पैकी एक जीव होऊन जाते आणि एक जीव होऊन सही ना मस्त तेल सुटते थोडं मीठ पाहिजे आणि थोडं करून कमी करून कमी लागत पुढे तर राहिला आहे आपलं मस्तच पाहिजे इकडं झान झान चाम चाम छान छान पनीर हा हा इकडं भाजी पण झालेली आहे मस्त मेथीची छान पैकी या मग खायला.